हॅलो एस्पिरंट्स, कसे आहात? मजा मा? मी पण मजा मा. मी डॉक्टर हार्दिक रायसोनी टार्गेट अकॅडमीच्या वतीने तुमचं सर्वांचं या ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मुलांना एक महत्वाची बातमी, टार्गेट अकॅडमी नाशिक तुमच्या सर्वांसाठी एक अत्यंत चांगला आणि सिंपल इझी ऑनलाईन बॅच टार्गेट 2024 ही एक न्यू बॅचची सुरुवात करते. टार्गेट 2024 मुलांना ही बॅच कम्प्लिटली ऑनलाईन राहील आणि या बॅच मध्ये आपण नीट जेई सीईटी या तीन एक्झामसाठी पूर्णपणे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत प्रिपरेशन करून घेणार आहोत. मुलांना या कोर्सचा स्ट्रक्चर कसं राहील ते आपण बघूयात. हा कोर्स आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आहे मुलांना. फर्स्ट पार्ट राहील कम्प्लिटली कॉम्पिटेटिव्ह अप्रोच, म्हणजे कोर्स स्टार्ट होते रफली 1 सप्टेंबर पासून आणि रफली इन अँड अराउंड 15 डिसेंबर पर्यंत आपला टार्गेट राहील की आपण 3.5 महिन्यात तुमचे सगळेचे सगळे एमसीक्यूची प्रिपरेशन पूर्णपणे इन डेप्थ करून घेतली जाईल आणि त्याच्यानंतर 15 डिसेंबर नंतर 30 जान पर्यंत कम्प्लिटली एक बोर्ड लेवल साठी एक क्रॅश कोर्स घेतला जाईल 45 डेज मध्ये. बोर्ड मध्ये कसे तुम्ही मॅक्सिमम मार्क्स स्कोर करू शकता, काय चुक तुम्ही बोर्ड मध्ये करता, कसं आपण आपली आन्सर रायटिंग सुधारू शकतो, हा पूर्णचा पूर्ण एक छोटासा क्रॅश कोर्स 15 डिसेंबर नंतर 30 जान पर्यंत घेतला जाईल. मुलांना कोर्स मध्ये काय काय कव्हर केलं जाईल, कोर्सचा ओव्हरव्ह्यू कसं आहे नेक्स्ट आपण ते बघूया. कोर्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे पहिले आपण कव्हर करणार आहोत, कम्प्लीट क्लास 12 सिलेबस ऑफ पीसीएमबी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चारही विषयांचं पूर्णचं पूर्ण क्लास 12 चा सिलेबस राईट फ्रॉम बिगिनिंग कम्प्लीट झिरो पासून सुरुवात करूयात ते कम्प्लीट तुम्हाला ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाण्याची गॅरंटी ही आम्ही देतो. असा कोणताच टॉपिक किंवा असा कोणताच महत्वाचा पॉइंट सुटणार नाही. तुमच्याकडून सगळी प्रिपरेशन जी तुम्ही आजपर्यंत करायला पाहिजे होती नाही केली असेल तर ती करून घ्यायची जबाबदारी आम्ही घेतो. नेक्स्ट मुलांना क्वालिटी स्टडी मटेरियल. मार्केटमध्ये जितके ऑप्शन राहतात ना तितकं आपलं कन्फ्युजन वाढतं, काय वाचायचं, कोणती बुक घ्यायची, कुठून वाचायचं हेच आपल्याला समजत नाही. हे जोपर्यंत समजतं तोपर्यंत वेळ हातातून गेलेली राहते आणि हे अवॉइड करण्यासाठी आम्ही स्वतःहून तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत सॉफ्ट कॉपीच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट मुलांना डेली एमसीक्यूज प्लस डाऊट क्लिअरिंग सेशन. अल्टिमेटली नीट सीईटी किंवा जेईई ह्या तिघही एक्झाम्स कोणत्या फॉर्म मध्ये, तिघही एक्झाम्स आहे एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये. तर फक्त थेरी करून चालणार आहे का, तर नाही, आपल्याला डेली कम्प्लिटली एमसीक्यूज वरच फोकस करायचे. तर थेरी प्लस एमसीक्यूज, थेरी प्लस एमसीक्यूज असा हा कोर्सचा मेन पॅटर्न राहणार आहे. फक्त एमसीक्यू करून काय उपयोग येतो मुलांना, नाही. तो एमसीक्यू आपल्याला येतोय की नाही येते, नाही येते तर काबर नाही येते, आपण चुकलो तर कुठे चुकलो, काबर चुकलो, काय कमी पडतंय ते आपण या डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये मुलांना कव्हर करणार आहोत. नेक्स्ट पीवायक्यूज. एस्पिरंट्स मागच्या काही वर्षात जर तुम्ही बघाल तर जे मेन क्वेश्चन पेपर येत आहे ना सगळेचे सगळे या गोष्टीच्या आजूबाजू फिरत आहे. पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. खूपदा इनडायरेक्टली किंवा अनेकदा तर डायरेक्टली ऍज इट इज सेम क्वेश्चन पेपरमध्ये येतात आणि आपण सगळं अभ्यास करतो फक्त याला इग्नोर करतो. तर पीवायक्यूज पूर्णपणे मागच्या 20 वर्षाचे तुमच्याकडून करून घेतले जाईल या पूर्ण कोर्समध्ये ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. नेक्स्ट लाईव्ह एक्झाम्स अँड डिस्कशन. मुलांना पूर्ण अभ्यास करतोय पण जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आपण उभे कुठे आहोत, आपण कुठे चाललोय, आपली प्रिपरेशन कशी चालली आहे हे समजण्यासाठी टाइम टू टाइम तुमची लाईव्ह एक्झाम घेतली जाईल. लाईव्ह एक्झाम म्हणजे काय, सगळे मुलं ऍट अ टाइम एक्झाम देईल आणि ती एक्झाम झाल्यावर त्याचा डिस्कशनही घेतला जाईल. नाही तर अनेकदा काय होतं, खूप सारे क्लासचे प्लॅटफॉर्म मी जे पाहिले, एक्झाम घेता, आन्सर किट देऊन टाकता, संपलं त्यांचं काम. इथे तसं राहणार नाही मुलांना, एक्झाम होईल, तुम्हाला आन्सर किट दिलेली राहील, तुम्हाला टाइम दिला राहील की तुम्ही तुमचे आन्सर्स करेक्ट करा, चेक करा, त्याच्यानंतर त्याच्यावर एक डिस्कशनचा सेपरेट सेशन घेतला जाईल ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर हाच का बरं आला, हा का बरं नाही आला हे कम्प्लिटली तुम्हाला बेसिक लँग्वेज मध्ये समजवलं जाईल. नेक्स्ट ग्रँड फुल मॉक टेस्ट. मुलांना आज ऑलमोस्ट तुमची 12th ची हाफ जर्नी संपलेली आहे. ह्या पॉईंट नंतर तुमच्याकडे अगदी 4.5 महिने ते 4 महिने बाकी आहे की ज्याच्यात तुम्हाला पूर्णचं पूर्ण तुमचं 11वी 12वीची प्रिपरेशन समराइज करायची. तर टाइम टू टाइम ऍट रेग्युलर इंटरवल्स आपण एक ग्रँड फुल मॉक टेस्ट कंडक्ट करूया जी पूर्ण सिलेबस कव्हर करेल आणि ही तुम्हाला सांगेल की या पूर्ण प्रिपरेशन मध्ये तुम्ही कुठे उभे आहात. नेक्स्ट अनालिसिस ऑफ प्रिपरेशन.
मुलांनो तुम्ही कुठे चुकताय, काय चुकताय, का बरं चुकताय, हे सगळं तुम्हाला त्या एक्झाम झाल्यावर इंडिव्हिज्युअली सेपरेटली अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाईल की तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करू शकता, कुठे इम्प्रूव्ह करायचे चान्सेस आहे, कुठे आणि का बरं चुकताय हे पण तुम्हाला पर्सनली सांगितलं जाईल. आणि नेक्स्ट मोटिवेशन. मोटिवेशन हा ना मुलांनो बुस्टर डोस सारखा राहतो. जो खरा ऍस्पिरंट असतो ना, खरा ऍस्पिरंट, त्याला टाइम टू टाइम त्या बुस्टर डोसची गरज लागते. जे अभ्यास करत नाहीये त्यांनाही मोटिवेशन लागतं की त्यांनी अभ्यासाकडे आता डायव्हर्ट व्हावं, कारण ऑलरेडी टाइम गेलेला आहे, खूप कमी टाइम बाकी आहे. त्या कमी टाइम मध्ये आपल्याला अभ्यास करणंच आहे. आणि जे अभ्यास करतायत पण जसा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही, तर त्यांना प्रॉपरली गाईड केलं जाईल, त्यांना प्रॉपरली मोटिवेट केलं जाईल की ते त्यांची प्रिपरेशन परत ट्रॅकवर आणू शकतात. आणि ज्यांची प्रिपरेशन ऑलरेडी ट्रॅकवर आहे त्यांना कसं ते त्यांचा रिझल्ट टॉप रँक्स मध्ये कन्वर्ट करू शकता याच्यासाठी टाइम टू टाइम मोटिवेट केलं जाईल. हे होतं मुलांना कोर्स ओव्हरव्ह्यू, म्हणजे कोर्स मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. नेक्स्ट आपण बघूयात की या कोर्स मध्ये आपण का बरं एनरोल करायला पाहिजे, व्हाय टू जॉईन दिस कोर्स, या कोर्सचे फायदे काय. फर्स्ट मुलांनो प्रिसेस प्रिपरेशन. प्रिसेस प्रिपरेशन म्हणजे काय, आज मार्केटमध्ये खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहे. मग तुम्ही सांगा तुम्ही का बरं अजून एक नवीन कोर्स ऍड करताय, अजून आमचं कन्फ्युजन तयार करताय. तर मुलांना हा कोर्स चालू करण्याचा एकच मेन उद्देश आहे की प्रिसाइस प्रिपरेशन. आज जितकेही कोर्सेस मी पर्सनली पाहिले ना मार्केटमध्ये, इतकं भलं मोठं सिलेबस घेता त्याच्यातून मुलांना समजतच नाही की दादा दादी मी काय अभ्यास करू यार, माझ्या डोक्याच्या वरून चाललंय सगळं. तर मी गॅरंटी देतो हा पूर्ण कोर्स तुम्हाला शॉर्ट मध्ये, कन्साइज मध्ये, प्रिसाइस टर्म मध्ये समजवला जाईल, तुमच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये जे तुम्हाला समजल त्याच भाषेमध्ये शिकवलं जाईल. नाहीतर तुम्ही काही काही हिंदीमध्ये शिकाल, काही इंग्लिशमध्ये शिकाल, जे कम्प्लिटली डोक्यावरून जातं. जेव्हा माणूस आपल्या मातृभाषेमध्ये शिकतो ना मुलांना, तेव्हाच त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट नेहमी फिट राहते. हा पूर्णचा पूर्ण कोर्स तुमचा तुमच्या भाषेमध्ये एकदम छोट्या छोट्या प्रिसाइज जे इम्पॉर्टंट आहे तेच कव्हर केलं जाईल. नेक्स्ट रिव्ह्यू अँड रिप्ले. रिव्ह्यू अँड रिप्ले म्हणजे काय मुलांनो, आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला, आपण इथे इथे चुकलो, तर हे आपल्याला रिव्ह्यू करायचं राहतं की आपण का बरं चुकलो, कुठे चुकलो. चुकलं तर परत रिप्ले करा, परत व्हिडिओ बघा, परत तो कन्सेप्ट शिका. सगळे व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले राहील, तर रिप्ले करा आणि परत टेस्ट द्या. मग तुम्हाला समजेल की आता तुम्ही तुमचे मिस्टेक्स रेक्टिफाय करताय की नाही करत आहे. थर्ड ग्लोबल नेटवर्किंग. ग्लोबल नेटवर्किंग म्हणजे काय मुलांनो, ह्या कोर्समध्ये खूप सारे मुलं एनरोल करतील. या खूप साऱ्या मुलांमध्ये मी कुठे उभा आहे, मी कुठे उभी आहे हे समजण्यासाठी हा कोर्स आपल्याला खूप मदत करणार आहे मुलांनो. मार्केटची सिच्युएशन काय, या पूर्ण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण कुठे उभे आहोत, अल्टिमेटली रिझल्ट कोणाचा येणार आहे आपला. तर आपण या जर्नीमध्ये कुठे उभे आहोत आपली डोळे उघडण्यासाठी हा कोर्स आपल्याला खूप मदत करेल. नेक्स्ट फ्लेक्झिबिलिटी अँड कन्व्हिनियन्स. फ्लेक्झिबिलिटी अँड कन्व्हिनियन्स म्हणजे काय मुलांनो, हे जे व्हिडिओज राहील हे तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. फॉर एक्झाम्पल एखादा त्याच्या एक्स वाय झेड क्लासला चाललाय, क्लास आहे अर्धा तासाच्या डिस्टन्सवर, अर्धा तासात तुम्ही जाता जाता येता येता व्हिडिओ पाहून घेतले, घरी जाऊन एमसीक्यूज केले की तुमचं झालं काम. तुम्ही तुमचा टाइम वाचवू शकता, रात्री झोपताना व्हिडिओ बघून घ्या, सकाळी उठून एमसीक्यूज करा, जे तुम्हाला फ्रेश राहील त्या टाइममध्ये एमसीक्यूज, ज्या टाइमला बोर होत आहे व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुम्ही तुमचा टाइम मॅक्सिमम युटिलाइज करू शकाल या कोर्स थ्रू. हा कोर्स तुम्हाला पूर्णपणे 100% फ्लेक्झिबिलिटी ऑफर करतो. नेक्स्ट ऍक्सेस टू एक्सपर्ट. अनेकदा असं होतं की भला मोठा क्लास राहतो, 70, 80, 100, 200 स्टुडंट बसलेले राहतात आणि आपल्याला छोटासा डाऊट असतो आणि मग आपण तो विचारायला घाबरतो, आपण लाजतो, आपल्याला वाटतं यार मला इतकं येत नाही, सगळे माझ्यात असतील. ह्या कोर्समध्ये असं काही होणार नाही. तुमचा छोटा छोटा डाऊट, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही 24/7 आमच्या फॅकल्टीजला, मला आणि बाकीचे जितकेही तिघही पीसीएम सब्जेक्टचे जे फॅकल्टीज असतील त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. दे आर अवेलेबल फॉर यू 24/7. आणि फायनली कॉस्ट इफेक्टिव्ह. आपल्या मराठी माणसाला ना मुलांनो, नेहमी सगळं बाजूला ठेवा आणि पैसे किती माणूस पहिले त्याच्याकडे बघतो. तर मी गॅरंटी देतो हा जो कोर्स राहील हा एकदम तुम्हाला परवडणारा राहील. इतका प्रॉफिट तुम्हाला बाकी कोणताच, तुम्ही जो मेन क्लास लावला असाल, तुम्ही घरून प्रिपरेशन करत असाल, तो तुम्हाला इतका फायदा नाही देऊ शकत जितका हा कोर्स तुम्हाला फायदा देईल. ते पण कमीत कमी पैशात, एकदम कमीत कमी पैसे आम्ही ठेवले की जास्तीत जास्त मुलांनी याचा फायदा घ्यावा, जास्तीत जास्त मुलांचा चांगल्यात चांगला रिझल्ट द्यावा. आणि लास्ट मुलांना फायनली मी इतकं सांगत, हा कोर्स कोणासाठी, हा कोर्स प्रत्येक त्या ऍस्पिरंटसाठी ज्याला करायचं होतं पण काही ना काही कारणामुळे तो त्याच्या मार्गावरून भटकला.
हा कोर्स प्रत्येक एस्पिरंटसाठी ज्याला करायची खूप इच्छा आहे पण आतापर्यंत प्रॉपर गायडन्स भेटला नाही, हा कोर्स प्रत्येक एस्पिरंटसाठी ज्याच्यात ती करण्याची आत्मातून आग आहे, ज्याला फक्त आणि फक्त थोडस मार्गदर्शन पाहिजे की तो खरंच ऑल इंडिया रँक 1, 2, 3, 4 त्या टॉप मध्ये जाऊ शकतो। हा कोर्स प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्याला आतापासून नवीन सुरुवात करायची आहे, जे झालं ते झालं, आता झिरो पासून स्टार्ट करूया आणि एक वन अँड लास्ट बेस्ट शॉट देऊन टाकू की जे होईल ते होईल, पण हा माझा पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट राहील ज्याच्यात ही द्यायची धमक आहे हा कोर्स त्या लोकांसाठी। फायनली मुलांना ह्या कोर्स बद्दल तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। हा कोर्स फक्त आणि फक्त मुलांना तुमच्यासाठी आहे, तुमच्या फायद्यासाठी आहे, तुमच्या भाषेत तुमच्या वेळेनुसार हा कोर्स तुमच्यापर्यंत आम्ही अवेलेबल केला आहे। हा कोर्सचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्याल हीच मी प्रार्थना करतो। थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। बेस्ट ऑफ लक, यू कॅन अँड यू विल डू इट। थँक्यू।